माझी राजकीय सुरुवात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुरू झाली. मी 15 वर्ष रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. माझ्या कारकिर्दीमध्ये 5 वर्ष टीटी खराटे हे जिल्हा परिषद रिपाईवर निवडून आणले. त्यानंतर शरदचंद्र पाटील यांनासुद्धा रिपब्लिकन पक्षाचं तिकीट देऊन आम्ही झडपी मेंबर म्हणून निवडून आणले. त्यानंतर 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यानंतर मी रिपब्लिकन पक्षाचा निस्वार्थीपणानं काम पाहिलं. आणि त्यानंतर माझे नेते आशानजी वानखेडे यांनी समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचं महाराष्ट्र लेवलवर संघटना निर्माण केली. त्यांच्या संघटनेमध्ये मी जवळपास 10 वर्ष काम केलं. मोर्चे असतील, गोरगरिबावर होणारे अन्याय अत्याचार असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यक्रम राबवले जात असतील त्या कार्यक्रमामध्ये मी बऱ्याचशा म्हणजे सिंहाचा वाटा माझा आहे. आणि मी अशा पद्धतीनं आशानजी वानखेडे यांच्या आदेशान्वये जे आदेश असतील आपल्या संघटनेचे त्या सामाजिक संघटनेचे काम मी पाहिले. गेल्या आता काही दिवसावधच तुम्ही या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. नेमकं आता एक सामाजिक संस्था सोडून तुम्ही एका पक्षामध्ये प्रवेश घेतला, नेमकं काय आपलं नियोजन आहे, नेमकं काय उद्देश आहे? सध्याची परिस्थिती पाहता देशामध्ये संविधानविरोधी वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि सध्या काँग्रेसची अशी परिस्थिती आहे की संविधानाच्या संरक्षणार्थ काँग्रेस ही देशभर आंदोलनं रस्त्यावर उतरत आहे. आणि काँग्रेसची ही जी संकल्पना आहे ही माझ्या मनावर घाव करून गेली. आणि जवळपास 72 वर्षापासून या देशाची स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाची जी जे संविधान आहे या संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काँग्रेस पक्षानं काम केलेलं आहे. पण ही मागची ही जी 8 वर्ष गेली हे मला असं वाटतं की भाजपच्या संदर्भातून संविधानाला विरोध करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या संविधानाला विरोध झाला नाही पाहिजे. संविधानाच्या संरक्षणार्थ मी काँग्रेस पक्षाचा जो झेंडा हाती घेण्याचा संकल्प केला तर काँग्रेस पक्षामध्ये संविधान संरक्षणाची ताकद आहे म्हणून आपला काहीतरी खारीचा वाटा म्हणून काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभं राहून आपण त्या पक्षात काम करून संविधानाचं रक्षण केल्यासारखं असं माझ्या मनाला वाटणार आहे. राजकीय अशी चर्चा आहे की आगामी ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, काय नेमकं सांगाल याच्यावरती तुम्ही? नाही, तसा काही मी कोणत्याही प्रकारची काँग्रेस पक्षाशी कमिटमेंट केलेली नाही आहे. मी कोणत्याही पदासाठी किंवा कोणत्याही पदाधिकारी म्हणून लोभ माझ्या मनात ठेवलेला नाही. मी निस्वार्थीपणाने काँग्रेस पक्षाचं काम करण्याचा एक संकल्प आहे कारण माझ्या रक्तामध्ये चळवळ आहे. आणि चळवळीमध्ये आमच्या रक्तामध्ये चळवळ असल्याकारणानं स्वाभिमान माझा कायम आहे. जोपर्यंत स्वाभिमानाला ठेच पोहोचणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षानं कोणत्याही प्रकारची धुरा माझ्या खांद्यावर जर टाकले तर मी माझ्या परीनं ते पेलवण्याचा प्रयत्न करेल. काय सांगाल सध्या राजकीय जे वातावरण स्थानिक राजकीय मोताळा तालुक्यातलं राजकारण नेमकं कसं आहे याच्यावरती काय सांगाल तुम्ही? मोताळा तालुक्यामध्ये राजकारणाचा संदर्भ जर विचार केला त्या संदर्भात जर विचार केला तर परिस्थिती काँग्रेस पक्षाची एक मजबूत आहे. आणि येणारा जो काळ आहे लोकप्रतिनिधीच्या ह्या वागण्यावरून असं दिसून येते की सध्या येणारा काळ जो आहे हा बहुजन लोकांचा असेल, हा सर्वसामान्य लोकांचा असेल. सत्तेत उन्मत्त झालेले जे लोक आहे त्यांचा मात जिरवण्यासाठी सर्व जाती धर्माचे सर्व समाजाचे लोक एका झेंड्याखाली येतीलच हा मला विश्वास आहे. आणि लोकप्रतिनिधी असा निवडून देतील की जो समाजाला अभिप्रेत आहे, देशाला अभिप्रेत आहे, हा विकासात्मक धोरण स्वीकारणारा माणूस असणं काळाची गरज आहे. आणि शेवटच्या माणसापर्यंत न्याय देण्याचं काम करण्याचं म्हणजे जे न्याय देण्याचं काम हा काँग्रेस पक्षात आहे असं मला वाटते. प्रश्न करा. सध्या तुम्ही एका सामाजिक जे समतेचे निळे वादळ ही संघटना आहे त्यामध्ये काम करता. काँग्रेसने जर तुम्हाला जर विरोध केला किंवा ती संघटना सोडून तुम्ही आता आमच्या पक्षात आले त्या संघटनेचा तिकडे राजीनामा द्या वगैरे तर तुमची काय भूमिका राहील? नेमकं ती संघटना सोडणार आहे की तुम्ही काँग्रेसला सोडाल याच्यावरती काय सांगाल? माझी जीवनाची सुरुवातच चळवळीमध्ये झालेली आहे
आणि ज्या नेत्याच्या छायाछत्राखाली मी वाढलो, माझे नेते अशांतभाई वानखेडे, आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत अशांतभाई वानखेडे यांच्या चळवळीत काम करणार आहे. आणि सामाजिक संघटनेत काम करत असताना ज्या मी स्वतःच्या पायावर जो मी उभा आहे हे संघटनेचा आशीर्वादानं उभा आहे. आज अरुण डोंगरेचं नाव लौकिक जिल्ह्यामध्ये आहे त्याला कारणीभूत माझी सामाजिक संघटना आहे. आणि राजकारणाचा विषय वेगळा आहे. राजकारणामध्ये काम करत असताना माझी जी संघटना आहे ही संघटना राजकीय कोणतेही ध्येय धोरण राबवत नसल्यामुळे मला काँग्रेस पक्षात काम करण्यास माझ्या नेत्यानं मुभा दिलेली आहे. पण काँग्रेस पक्षाने जर मला सामाजिक संघटनेमध्ये काम करण्यास जर मना केली तर मला निश्चितच माझ्या नेत्याच्या बाजूनं निर्णय घेण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि काँग्रेस पक्षाने विश्वासानं सन्मानानं आणि जे माझ्यासोबतचे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांना वागणूक जर दिली आणि मला जर सामाजिक संघटनेत काम करण्याची संधी आहेच आणि माझा नेता माझ्या सदैव आशीर्वाद रूपी माझ्या पाठीशी आहे, मी मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत अशांत वानखेडे हा माझ्या नेत्याला कधीच भुलणारा नाही आणि मी विसरणारा नाही. ज्याचं बोट धरून मी चालणं शिकलो, ज्याच्या भरोशावर मी आज मला नाव लौकिक मिळालं, त्या नेत्याशी मी कधीही बेमानी करणार नाही. सामाजिक संघटनात ही वेगळी वेगळा भाग आहे आणि राजकीय हा वेगळा भाग आहे. तुमच्यासोबत किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केला काय सांगाल नेमकं? आता काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश घेतला आणि किती कार्यकर्त्यांनी तुमच्यासोबत या ठिकाणी प्रवेश घेतला? तसं तर आम्ही मी प्रवेश करत असताना मी माझ्या समतीच्या निळ्या वादळाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा माझ्यासोबत प्रवेश घेतलेला नाही. पण आता दिशा दशा ठरवल्यानंतर पाहू काय होतं ते. आणि ज्या वेळेस पक्षाने जर विश्वासात घेऊन मला जर व्यवस्थित काम करण्याची संधी दिली तर मी निश्चितच पक्ष वाढीस आणण्याचा प्रयत्न करेल. पण माझ्या समतेच्या निळ्या वादळाच्या एकाही कार्यकर्त्याचा मी सध्या तरी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस काही भूमिका घ्यायचा विषय असतील त्यावेळेस आम्ही निश्चितच काँग्रेस पक्षाने जर आम्हाला विश्वास आमच्यावर जर विश्वास टाकला तर आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार हे मात्र निश्चित आहे.